प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी आणि काळ्या पिवळ्या जीपसाठी वीस वर्षापर्यंत पासिंग करण्याचा नियम परिवहन विभागाने केलाय त्यानुसार सर्व जिल्ह्यातील टॅक्सीधारक परवाना नूतनीकरण करून व्यवसाय करतायत मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील टॅक्सीना सोळा राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी वेगळा न्याय आणि कोल्हापूरसाठी आर टी ओचा वेगळा न्याय का असा प्रश्न कोल्हापूर जिल्हा टॅक्सी युनियननं उपस्थित केलाय वीस वर्षापर्यंत परवाना नूतनीकरण केलं नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही या महिंद्रा मॅक्स बोलेरो जीप टेम्पो ट्रॅक्स आणि काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठी पूर्वी कोल्हापूर सातारा सांगली असा तीन जिल्ह्यांचा सा परवाना असायचा मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगली साताऱ्याचा परवाना रद्द केलाय महाराष्ट्र परिवहन आयुक्तांनी दिलेला परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांना आहे का असा प्रश्न टॅक्सी युनियननं उपस्थित केलाय तसंच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशा टॅक्सीला वर्षापर्यंत पासिंग करण्याचा नियम आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातच परिवहन अधिकाऱ्यांनी सोळा वर्षाचा नियम लावलाय तो कशाच्या आधारे असा प्रश्न असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांनी उपस्थित केलाय म्हणजे काळ्या पिवळ्या जीप्रेम टॅक्सी बाहेरच्या कोल्हापूर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये वीस वर्षापूर्वी गाड्या पासिंग होतात आणि फक्त कोल्हापूर जिल्हा आर टी आय बोर्डानं गाड्या पासिंग थांबवलेला आहे आणि नो हस्तांतरण थांबवलेलं आहे परवाना नूतनीकरण नुति थां नूतनीकरण थांबवलेला आहे आणि हा कोल्हापूर जिल्ह्यातील काळेपूर्वी जीप टाईप टॅक्सीवर अन्याय झालेला आहे आणि ह्याच्या विरोधात आम्हाला आमरण उपोषण करण्यास आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहोत काळ्या पिवळ्या जीपच्या व्यवसायावर जिल्ह्यातील शेकडो कुटुंब अवलंबून आहेत मात्र सोळा वर्षानंतर परवाना नूतनीकरण झालं नाही तर हे सर्व व्यावसायिक आर्थिक अडचणीत येणार आहेत त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही वीस वर्षापर्यंत व्यवसाय परवान्याचं नूतनीकरण करून द्यावं अधिकृत टॅक्सी थांबे निर्माण करावेत अन्यथा प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टर संजय पाटील यांनी दिलाय यावी यावेळी किरण लाड बाजीराव पाटील प्रकाश कांबळे संजय पाटील सागर पाटील चेतन भिसे यांच्या च्या सह व्यावसायिक उपस्थित होते